ग्राहकांचे आज पदोपदी फसवणूक होते. दुधातील भेसळीसह अनेक संसार उपयोगी वस्तूंमध्ये भेसळीचे प्रकार वाढताना दिसतायत. ग्राहक दिनानिमित्त संगमनेर तहसील कार्यालयात ग्राहक जागृती विषयक नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी या कार्यक्रमाला तहसीलदार डॉक्टर संदीप आहेर, दुकाने आणि वजनमापे निरीक्षक सांगळे, नगराध्यक्ष दिलीप पुंड यांसह मान्यवर उपस्थित होते. अलीकडच्या काळात खाद्य भेसळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय. प्रत्येक नागरिकांना जागृत राहून भेसळीचे प्रकार रोखले पाहिजे असं मनोगत दुकाने निरीक्षक सांगळे यांनी व्यक्त केलं. जाणून घेण्यासाठी इथं आम्ही एक बॅनरस्वरूपी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, त्याचा लाभ अवश्य घ्यावा. या कार्यालयामार्फत प्रामुख्याने वार्षिक सर्वसामान्य ग्राहकांना जे काही माल आपण खरेदी करतो त्याकरिता जी पडताळणी असते कार्यावर ती केली जाते. त्यात जर कसूर केली तर या कार्यालयामार्फत आम्ही त्याविरुद्ध कारवाई करत असतो. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार ग्राहक मंचाच्या वतीनं करण्यात आला. शासनाच्या वतीनं प्रसिद्धी माध्यमांद्वारे ग्राहकांचं प्रबोधन करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर संदीप आहेर यांनी दिली. अधिकार आणि कर्तव्य याविषयी नागरिकांमध्ये समाजामध्ये जागरूकता निर्माण करणं आणि ती करत असताना समाजामध्ये विश्वासार्हता निर्माण व्हावी आणि जे काही माल ग्राहक खरेदी करतात त्याची गुणवत्ता, त्याचा टिकाऊपणा याबद्दल किंवा त्याची जी काही किंमत आहे वाजवी किंमत या सर्व बाबींची खात्रजमा आम्हाला करता यावी आणि व्यापाऱ्यांनी ती उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचे बाजारपेठ निर्माण करणं असा कायमस्वरूपी प्रयत्न चालू असतो. मागच्या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी ग्राहकांचे प्रबोधन करून या कायद्याची वारंवार माहिती देऊनही आजचा ग्राहक जागरूक होताना दिसत नाही. महानगरातील थोडेफार ग्राहक या ग्राहक संरक्षण कायद्याचा लाभ घेतात, मात्र देशाचा आम आदमी ग्रामीण भागातील ग्रामस्थ या कायद्याचा वापर करत नाही, किंबहुना त्याला ग्राहक संरक्षण कायद्याबद्दलच माहिती नाही, हे त्याचं दुर्दैवच म्हणावं लागेल. सिमुविच एन न्यूजसाठी कॅमेरामन विजय भागवत, संगमनेर.